इलेक्ट्रॉनिक मशीन फॉर परफॉर्मिंग अरिथमेटिक एंड लॉजिकल ऑपरेशन. म्हणजे कम्प्युटर ही एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, ती कुठलेही जे अरिथमेटिकल किंवा तार्किकचे प्रश्न असतील ते त्यावर प्रोसेस करण्याची किंवा ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण कम्प्युटरचा वापर करत असतो. त्याचबरोबर जर आपल्याला मराठीची व्याख्या बघायची असेल तर कम्प्युटर ही एक मशीन असून ती विशिष्ट दिशानिर्देशानुसार माहिती स्वीकारते, त्यावर प्रक्रिया करते आणि योग्य उत्तरे आपल्याला देत असते. अशा प्रकारे कम्प्युटरचं जर आपल्याला
त्या चक्कीमध्ये गहूचं प्रोसेसिंग होते आणि त्यानंतर जो रिझल्ट मिळतो म्हणजे कणकीच्या स्वरूपात आपल्याला रिझल्ट मिळतो तो असते आउटपुट डिव्हाइसेस. तर अशा प्रकारे ओव्हरऑल म्हणजे ओव्हरऑल अशी की कम्प्युटरची संरचना असते आणि ही रचना आपल्याला हे सगळे पार्ट्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. पण हा एक टॉपिक फर्स्ट युनिटमध्ये दिलेला आहे की कम्प्युटरची संरचना कशी असते, कम्प्युटरमध्ये कोणकोणते पार्ट्स महत्त्वाचे असतात. तर पहिला पार्ट इनपुट डिव्हाइसेस, नंतर सीपीयू, त्यामध्ये एएलयू आणि कंट्रोल युनिट मिळून हा सीपीयू बनलेला असतो. त्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस, इनपुट डिव्हाइसेसने जी माहिती दिलेली आहे त्याच्यावर सीपीयूमध्ये प्रोसेसिंग होते. कंट्रोल युनिट त्या प्रोसेसिंग व्यवस्थित होत आहे की नाही, देवाणघेवाण व्यवस्थित होत आहे की नाही ते बघण्याचं काम करते आणि प्रोसेसिंग झालेली माहिती आपल्याला आउटपुट डिव्हाइसेसच्या माध्यमातून मिळत असते. आणि मेमरी ही कच्चा म्हणजे इनपुट डिव्हाइसेसनी दिलेली माहिती आणि प्रक्रिया झालेली माहिती साठवून ठेवण्याचं काम ही मेमरी युनिट करीत असते. तर अशा प्रकारे ओव्हरऑल ही कम्प्युटरची संरचना असते आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला पुढचे पुढचे टॉपिक अत्यंत सोप्या पद्धतीने समजतील. तर हा जर टॉपिक तुम्हाला आवडला असेल किंवा पुढचे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे असेल तर तुम्ही ॲडव्होकेट यादव गोटे महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.